एमपीएससी परीक्षेच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न आले आहेत त्या प्रश्नांचा आता आपण थोडासा सराव करूया. पहिला प्रश्न जो आहे तो 2017 साली आलेला आहे. दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? पहा, इथे आपल्याला चार उभे कॉलम आणि तीन आडवे कॉलम दिलेले आहेत. वरच्या चौकटीमध्ये सारखे अक्षर आहेत, परंतु खालच्या चौकटीमध्ये वेगवेगळे अक्षर आहेत. त्यासाठी चार पर्याय आहेत. त्या चार पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय बरोबर येणार आहे, म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक पर्याय तपासून पाहायचा आहे. पहिला जर आपण पर्याय घेतला ग, तर अंगण. त्यातील जी आहे अंजी र, धा अंधार, आणि चौथा आहे अंजन. पहा, पहिल्या पर्यायामध्येच आपले चारही शब्द बरोबर आलेले आहेत, अर्थपूर्ण शब्द तयार झालेले आहेत, म्हणजे या प्रश्नासाठी पहिला पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहू. सन 2019 हा प्रश्न आलेला आहे. खालील शब्द कोड्यामध्ये गूढ, दृष्टी, निर्मिती या अर्थाचे शब्द मिळवण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? पहा, शब्द कोडी सोडवण्यासाठी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की आपल्याला अनेक शब्द माहीत पाहिजे, त्याचप्रमाणे त्या शब्दांचे अर्थ देखील आपल्याला इथे माहीत पाहिजे. आता इथे आपल्याला तीन शब्द दिलेले आहेत, गूढ, दृष्टी आणि निर्मिती, आणि या तीन शब्दांचे समानार्थी शब्द आपल्याला इथे तयार करायचे आहेत. ते उभे आणि आडवे शब्द आहेत, त्यासाठी प्रत्येक पर्याय आपल्याला इथे तपासून पाहायचा आहे. पहिला पर्याय जर आपण पाहिला तर पहिल्या पर्यायामध्ये ग ज च आहे. पहिलं अक्षर आहे ग, ग ह न. दुसरं आहे ज, न ज र. आणि तिसरं आहे च, र च ना. पहिल्या पर्यायापासूनच आपले तीनही अर्थपूर्ण शब्द तयार झालेले आहेत, म्हणून या प्रश्नासाठी या चारही पर्यायामधला पहिला पर्याय बरोबर आहे.